या व्हिडिओमध्ये आपण रांगेतील स्थान हा जो काही टॉपिक आहे त्यामधील जे काही प्रश्न आहेत ते आपण टाईप वाईज घेणार आहोत. अतिशय अवघड पद्धतीचे प्रश्नसुद्धा आपण घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. टाईप वाईज आणि ट्रिकनुसार आपण सर्व व्हिडिओ तयार केलेला आहे. तर यामधला टाईप एक पहा काय दिलेला आहे. मुलांच्या रांगेत अजयचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती. आता जेव्हा रांगेवरचा प्रश्न तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्हाला करायचं काय, एक रांग तयार करून घ्यायची आहे. कशी रांग तयार करून घेणार आपण, या पद्धतीची एक रांग तयार करून घ्या. समजा आपण याला म्हणूया एक रांग, ठीक आहे. आता मी समजा असा जर उभा असेल तर माझा उजवा हात या साईडला आहे, म्हणून याला या बाजूला आपण म्हणणार उजवी बाजू, ठीक आहे. याला या साईडला कोणती बाजू म्हणणार आपण, उजवी बाजू, ठीक आहे. आता या साईडला माझा डावा हात आहे म्हणजे या बाजूला आपण काय म्हणणार, डावी बाजू. इथे आपण लिहून घेऊया डावी बाजू. आता आपल्याला वाक्यानुसार चालायचं आहे. काय सांगायचं आहे पहा, मुलांच्या रांगेत अजयचा क्रमांक डावीकडून 9 आहे. अजयला कुठंतरी आपण उभं करू, अजयला आपण इथं उभं करूया सेंटर पॉईंटला. आता अजयला आपण इथं उभं केलेलं आहे. आता अजयला काय म्हटलं गेलेलं आहे, अजयचा क्रमांक डावीकडून 9 आहे. आता डावी बाजू कुठं आहे, ही. मग डाव्या बाजूला अजयच्या अगोदर 8 विद्यार्थी असतील तेव्हाच तर अजय 9 येणार आहे. डाव्या बाजूकडून जर त्याच्या त्याच्या अगोदर 8 विद्यार्थी असतील त्याच्यानंतरच तो काय असणार आहे, 9 विद्यार्थी असणार आहे. त्यानंतर व उजवीकडून 7 आहे. आता उजवीकडून 7 येण्यासाठी त्याच्यासमोर 6 विद्यार्थी पाहिजे. त्याच्यासमोर 6 जर विद्यार्थी असतील तर त्याचा क्रमांक 7 येणार आहे. आता आपल्याला करायचं काय, विचारलं काय, तर त्या रांगेत एकूण मुले किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता सर्वांची आपल्याला बेरीज करावं लागणार आहे. मग सुरुवातीचे 8 विद्यार्थी प्लस स्वतः अजय 1, ठीक आहे, प्लस इकडचे 6 विद्यार्थी, ठीक आहे. आता बरोबर किती, आता 8 आणि 1 9 होणार, 9 आणि 6 15 होणार, म्हणजे एकूण या रांगेमध्ये किती मुलं आहेत, 15 मुले आहेत. अशा पद्धतीने अवघडसुद्धा प्रश्न, अवघडातले अवघडसुद्धा प्रश्न आहेत. जसजशी टाईप वाढत जाईल तसतसं प्रश्नाची पातळीसुद्धा वाढणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला रांगेवरील स्थान या टॉपिकवर कधीच अडचण येणार नाही. टाईप 2, एका रांगेमध्ये जयचा दोन्ही बाजूंनी 10वा क्रमांक आहे, तर त्या रांगेतील एकूण विद्यार्थी किती. आता हा प्रश्न सोडवायचा कसा, थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. रांगेवरचा प्रश्नला तुम्हाला करायचं काय, फक्त या पद्धतीनं एक रांग तयार करून घ्यायची आहे. अगोदर सर्वप्रथम ही झाली आपली रांग तयार, ठीक आहे. आता ही झाली होती आपली डावी बाजू, कारण डाव्या साईडला आहे, ठीक आहे. त्यानंतर ती आपल्या उजव्या साईडला बाजू आहे, म्हणून आपण या बाजूला म्हणतो उजवी बाजू, उजवी बाजू. त्यानंतर आपल्याला प्रश्नानुसार चालायचं आहे. काय सांगितलेलं आहे, एका रांगेमध्ये जयचा दोन्ही बाजूंनी 10वा क्रमांक आहे, ठीक आहे. सर्वप्रथम आपण डाव्या बाजूने घेऊया. डाव्या बाजूने 10वा क्रमांक येण्यासाठी आपल्याला काय करावं काय लागणार आहे. समजा मी जयला इथं उभं करतो, जय समजा इथं उभा आहे, ठीक आहे. तर दोन्ही बाजूंनी 10वा क्रमांक आहे, म्हणजे डाव्या बाजूने सुद्धा त्याचा 10वा क्रमांक आला पाहिजे, उजव्या बाजूने सुद्धा त्याचा 10वा क्रमांक आला पाहिजे, ठीक आहे. आता डाव्या बाजूने त्याचा 10वा क्रमांक येण्यासाठी करावं काय लागणार आहे, त्याच्या अगोदर 9 मुलं इथं बसवावं लागणार आहेत. मग त्याच्या अगोदर जर 9 विद्यार्थी असतील तर जयचा किती वा क्रमांक येणार आहे, 10वा क्रमांक येणार आहे. त्यानंतर आता उजव्या बाजूने त्याचा 10वा क्रमांक आणायचा आहे. परत जयच्या पलीकडे 9 विद्यार्थी बसले पाहिजे तेव्हा त्याचा उजवीकडून 10वा क्रमांक येणार आहे. बघा, दोन्हीकडून त्याचा 10वा क्रमांक आलेला, ठीक आहे. तर आता विचारलेलं काय आहे, तर त्या रांगेतील एकूण विद्यार्थी किती. तर डाव्या बाजूकडचे 9 विद्यार्थी प्लस जय स्वतः 1 प्लस पलीकडल्या साईडचे 9 विद्यार्थी, ठीक आहे. तर आपल्याला एकूण विद्यार्थी विचारलेले आहे, ठीक आहे. आता हे 9 आणि हे 9 दोन्ही सारखेच आहेत, मग 9 अधिक 1 10 होतील, 10 आणि 9 19 होतील. मग एकूण विद्यार्थी किती झाले, 19 विद्यार्थी. त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत, 19 विद्यार्थी आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्न टाईपवाईज घेणार आहोत. तुम्हाला सर्व व्हिडिओ टाईपवाईज आणि ट्रिकनुसार मिळणार आहेत. पण मित्रांनो, आपण दररोज अशी सिरीज चालू ठेवत असतो, दररोज गणिताच्या ट्रिकनुसार व्हिडिओ आणत असतो. पण तुम्हाला दररोज नियमितपणे व्हिडिओ मिळवण्यासाठी या व्हिडिओच्या खाली लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करावं लागेल. त्याच्यासमोरच एक घंटीचं बेल आयकन आहे, त्याला पण क्लिक करावं लागेल. ते केल्यानंतरच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील दररोज ट्रिकनुसार. टाईप 3, एका रांगेत माया मध्यभागी उभी आहे, तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर ममता उभी आहे व तिच्या उजवीकडे 8व्या क्रमांकावर मीना उभी आहे, तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली असतील. आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे पण सोपा आहे, अवघड काही नाही आहे. याला सॉल्व्ह कसं करायचं पाहून घेऊया. एक या पद्धतीने रेष ओढा, ठीक आहे. आता या साईडची जी काही राहते आपली बाजू, ती राहते उजवी बाजू, म्हणून या बाजूला आपण लिहूया उजवी
बाजू, मी तो तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेला आहे उबा म्हणजे उजवी बाजू। आता या साइडला माझा डावा हात आहे म्हणून या साइडला मी कोणती बाजू लिहिणार, डावी बाजू, ठीक आहे, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं समजून घ्या, ठीक आहे। आता आपल्याला करायचं काय आहे, एका रंगेत माया मध्यभागी उभी आहे, मध्यभागी माया उभी आहे तर मायाला उभी करा, इथं मायाला उभं करतोय मी, माया मध्यभागी उभी आहे, मध्यभागीचा अर्थ काय होतो मित्रांनो समजून घ्या, मध्यभागी जर असेल तर उजवीकडे तिच्या तेवढ्याच मुली असणार आणि डावीच्या डाव्या साईडला सुद्धा तेवढ्याच मुली असणार, ठीक आहे। आता सांगितलं काय बघा, मध्यभागी माया उभी आहे, तिच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर ममता उभी आहे, कोणाच्या, मायाच्या डावीकडे, मायाची डावी बाजू कोणीकडे, इकडे आहे, बाराव्या क्रमांकावर कोण आहे, ममता, म्हणजे मायापासून डाव्या बाजूला इथं उभी असणार आहे ममता, तर इथे लिहून घेतोय मी ममता, ठीक आहे। ही कितव्या क्रमांकावर आहे, बारावी आहे, बारावी आहे, ठीक आहे, बारावी आहे ममता, बारावी। त्यानंतर काय सांगितलेलं आहे, व तिच्या उजवीकडे आठव्या क्रमांकावर मीना उभी आहे, तिच्या उजवीकडे म्हणजे कोणाच्या उजवीकडे, ममताच्या उजवीकडे, कारण सेंटेन्स काय म्हणतो आहे, माया मध्यभागी उभी आहे लिहिलं, तिच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर ममता आहे म्हणजे मायाच्या डाव्या बाजूला बाराव्या क्रमांकावर ममता आहे, व तिच्या उजवीकडे म्हणजे कोणाच्या उजवीकडे, ममताच्या उजवीकडे आठव्या क्रमांकावर मीना आहे, म्हणजे इथून आठव्या क्रमांकावर कोण आहे, मीना आहे, तरी ते लिहितोय मी मीना, ठीक आहे। आता ही आठव्या क्रमांकावर आहे तर ठीक आहे, ही झाली आठवी, मीना आठवी आहे आणि ममता बारावी आहे, म्हणजे याच्या आतमध्ये किती मुली असणार आहे, चार मुली असणार आहे। तर आपल्याला विचारलेलं काय आहे की तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली असतील असा प्रश्न विचारायला, बघा आता या मायापासून ममता कितवी आहे, बारावी आहे, ममता शेवटची विद्यार्थिनी आहे, तर उजव्या साईडला सुद्धा किती विद्यार्थिनी असणार, बाराच, बाराच मुली असणार आहे, ठीक आहे। मग किती मुली असणार आहेत, बाराच मुली असणार आहेत। एक गोष्ट क्लिअर करून घ्या, मीना जरी आठवी सांगितली असेल तरी ही क्रमिक चाललेली आहे, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, आठवी, त्यानंतर बारावी, म्हणजे टोटल मायाच्या डाव्याला डाव्या बाजूला शेवटची विद्यार्थिनी कितव्या क्रमांकाची आहे, बारावी क्रमांकाची आहे। मग अलीकडल्या साईडला जर एकूण बारा विद्यार्थिनी असतील, बारा मुली असतील, तर उजव्या साईडला किती मुली असणार, बाराच असणार, तर एकूण किती मुली असतात ते विचारलं, मग डाव्या बाजूला, मायाच्या डाव्या बाजूला किती विद्यार्थिनी होत्या, बारा, प्लस माया स्वतः एक, प्लस मायाच्या उजव्या बाजूला किती आहेत, बारा, ठीक आहे, बरोबर। आता बारा अधिक एक तेरा होणार, तेरा अधिक बारा जर म्हटलं तर पंचवीस होणार, म्हणजे या रांगेमध्ये एकूण किती मुली आहेत, पंचवीस मुली आहेत, एकूण विद्यार्थिनी म्हणा किंवा मुली म्हणा, तर किती आहेत या रांगेमध्ये, एकूण पंचवीस मुली आहेत। अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता येतात, व्हिडिओ पूर्ण पहा कारण याच्यापेक्षाही अवघड प्रश्न आपण इथे घेणार आहोत। मुलांच्या रांगेत प्रणवच्या डावीकडे सात मुले आणि उजवीकडे अकरा मुले आहेत, तर डावीकडून पाचव्या मुलाचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल, ठीक आहे। तर आता आपल्याला नेमका हा प्रश्न सोडवायचा कसा, थोडासा गोंधळून टाकणारा प्रश्न आहे, पण आपल्याला एक जी काही रेष आहे, आडवी रेष, आडवी रेष मारावं लागणार, ज्याला आपण रांग म्हणतोय, ठीक आहे। तर या साईडला उभा आहे, या साईडला उजवा आहे माझा, म्हणून या बाजूला आपण म्हणणार उजवी बाजू, ठीक आहे। त्यानंतर या साईडला माझा डावा हात आहे म्हणून या साईडला आपण डावी बाजू म्हणणार आहे, ठीक आहे। तर आता आपण स्टेप बाय स्टेप चालणार आहे। तर बघा सेंटेन्स काय म्हणलेला आहे, मुलांच्या रांगेत प्रणवच्या डावीकडे सात मुले आहेत। आता प्रणवला आपण इथे उभं करूया, हा झाला इथे प्रणव, तर प्रणवच्या डावीकडे किती मुलं आहेत, सात मुलं आहेत, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, ठीक आहे। त्यानंतर काय म्हटलेलं आहे, उजवीकडे अकरा मुलं आहेत, समोरची जी काही उजवी बाजू आहे तर तिथं अकरा मुलं आहेत, इथं डायरेक्ट मी लिहून घेतो अकरा मुले, ठीक आहे। तर आपल्याला विचारलेलं काय आहे, तर डावीकडून पाचव्या मुलाचा, म्हणजे डावीकडून जो काही पाचवा मुलगा आहे, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा, या मुलाला मी थोडीशी रेष मोठी करतोय तुम्हाला समजावं याकरिता, हा पाचवा मुलगा आहे, ठीक आहे, इथे मी लिहून घेतो पाचवा मुलगा। तर या पाचव्या मुलाचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे, म्हणजे इकडून याचा कितवा क्रमांक आहे, आपल्याला असा विचारलेला आहे। तर अशा वेळेस करायचं काय, रांगेमध्ये एकूण किती मुलं आहेत ते मोजून घ्या, ठीक आहे। तर इथे पहा, प्रणवच्या डावीकडे किती मुलं होती, सात, हे सात लिहून घेतलं, प्लस आता प्रणवच्या उजवीकडे किती मुलं आहेत, अकरा, सात आणि अकरा, ठीक आहे, प्लस प्रणव स्वतः एक आहे, स्वतः आहे, ठीक आहे। मग अकरा आणि सात अठरा होतील, अठरा आणि प्रणव एक, एकोणावीस, मग एकूण मुलं किती होते, एकोणीस मुले आहेत एकूण, ठीक आहे। तर आता या एकूण एकोणीस मुलांपैकी जर आपण हे शेवटचे चार विद्यार्थी काढून टाकले तर आपल्याला समोरचं कळून जाईल, म्हणजे एकोणवीस वजा चार जर आपण काढले तर एकोणीसमधून जर आपण इथे चार काढले किंवा पाच काढून टाकूया, आपण हा जो काही पाचवा मुलगा आहे त्याचा आपल्याला क्रमांक काढायचा आहे, म्हणजे एकोणवीस मायनस पाच काढायचे आपल्याला, एकोणीस मायनस पाच, तर किती राहतील, चौदा मुलं राहतील, म्हणजे याच्या समोर
ही जी काही टोटल मुलं आहेत ती किती मुलं राहिलेली आहेत, 14 मुलं राहिलेली आहेत. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं काय की त्या पाचव्या मुलाचा या उजव्या साईडकडून कितवा क्रमांक आहे, म्हणजे याच्या समोर 14 मुलं राहिली तर याच्या समोर 14 मुलं आहेत पाचव्या मुलाच्या समोर, तर याचा कितवा क्रमांक येणार, इकडे समोर 14 आणि याचा एक समोरचा जो काही क्रमांक असणार आहे तो असणार आहे 15वा क्रमांक. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. मित्रांनो, हा प्रश्न जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही काय करा, हा जो काही व्हिडिओ आहे तो रिव्हर्स घ्या, पॉज करा, रिव्हर्स करून घ्या, रिपीट करा, तुम्हाला ते कळून जाईल. कारण हा प्रश्न गोंधळून टाकणारा प्रश्न आहे, याला रिपीट करून अवश्य पहा, कारण हा प्रश्न तुम्हाला समजणं अतिशय जरूरी आहे. टाईप 5, समीरच्या पुढे 3 मुले सोडून त्याच रांगेत 8 मुले उभी आहेत आणि गोपालच्या मागे 5 मुले सोडून त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत, तर त्या रांगेतील एकूण मुले किती. आता हा प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करायचा, आता मुलं उभी आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, उभी रेष काढायची आहे, उभी रांग काढायची आहे या पद्धतीने. ठीक आहे, आता आपल्याला सेंडेसनुसार चालायचं. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, समीरच्या पुढे 3 मुले सोडून त्याच रांगेत. आता सपोज समीरला मी इथं उभं करतोय, समीर. ठीक आहे, आता पुढे जर म्हटलं असेल तर ही बाजू राहणार आहे पुढे, आणि मागे जर म्हटलं असेल तर ही बाजू राहणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, समीरच्या पुढे 3 मुले सोडून, म्हणजे हा समीर आहे, या समीरच्या पुढं 3 मुलं सोडून, इथं आहेत 3 मुलं. ठीक आहे, 3 मुलं सोडून त्याच रांगेत 8 मुलं उभी आहेत, 3 मुलं सोडून 8 मुलं आणखी उभी आहेत त्याच्या समोर. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, आणि गोपालच्या मागे, म्हणजे गोपाल कुठंतरी असेल इथं आहे गोपाल, तर इथे मी नाव लिहितो आहे गोपाल. ठीक आहे, तर गोपालच्या मागे 5 मुले सोडून, म्हणजे गोपालच्या मागे किती 5 मुलं आहेत. ठीक आहे, ही 5 मुले सोडून त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत. ठीक आहे, म्हणजे इथं किती मुलं उभी आहेत, आणखी 12 मुलं उभी आहेत, तर त्या रांगेतील एकूण मुले किती. आता हा प्रश्न डायरेक्ट आपल्याला कॅल्क्युलेशनच करायचं आहे, फारसं काही वेगळं नाही आहे. सुरुवातीची 8 मुलं इथं लिहितोय मी, त्यानंतर आहे 3 मुलं इथे लिहूयात, त्यानंतर आहे समीर, समीरला 1 काउंट करूया आपण, त्यानंतर आहे गोपाल, गोपालला सुद्धा 1 काउंट करूया आपण, त्यानंतर आहे गोपाल नंतर 5 मुलं, इथं 5 काउंट करूयात, त्यानंतर 5 मुलानंतर 12 मुलं आहेत, 12 इथे लिहून घेऊयात. आणि या सर्वांची आपल्याला आता बेरीजच करायची आहे, बेरीज करून घेऊया. ठीक आहे, आता वरचे 8 आणि हे 2 किती झाले, 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18, 18 आणि हे 2 20, 20 शून्य, हातचे आले 2, हे 2 आणि हे 1 30, म्हणजे एकूण किती विद्यार्थी असणार तिथं, एकूण मुलं किती असणार आहेत, 30. या पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न इथे सॉल्व्ह करायचा होता.